वेलकम। काल आपण लॉगचं पहिलं लेक्चर बघितलेलं होतं, ज्यामध्ये आपण लॉग बेस इंडेक्स फॉर्मपासून कसा तयार करतात किंवा लॉगचे टाईप्स कोणकोणते आहेत, लॉगच्या प्रॉपर्टीज काय आहेत आपण बघितलेलं होतं। आणि आजच्या लेक्चरला आपल्याला काय बघायचं आहे, रूल्स ऑफ लॉगॅरिथम। लॉगॅरिथमचा आपल्याला यूज करायचा असेल तर आपल्याला लॉगचे काय माहीत पाहिजेत, रूल्स माहीत पाहिजेत। आपल्याला लॉगचे एकूण चार रूल्स इथं डिफाईन केलेले आहेत बघा। पहिला, याला आपण प्रोडक्ट ऑफ लॉग म्हणतो। दुसरा, डिव्हिजन ऑफ लॉग म्हणतो। तिसरा, पॉवर ऑफ लॉग म्हणतो। आणि चौथा असतो चेंज ऑफ बेस। लक्षात येतील, चार रूल्स आपल्याला दिलेले आहेत। वन बाय वन आपण हे चार रूल्स काय आहे बघून घेऊ। पहिला रूल जर आपण बघितला, लॉग ऑफ एम इंटू एन, एम इंटू एन याचा अर्थ नंबरचा काय दिलेला आहे आपल्याला, प्रोडक्ट दिलेला आहे। इथे दोन नंबर्स कोणकोणते आहेत, पहिला नंबर एम आहे तर दुसरा नंबर कोणता, एन। मग दोन नंबरचा गुणाकार असेल, प्रोडक्ट ऑफ टू नंबरचा आपल्याला लॉग घ्यायचा असेल। एका नंबरचा आपण लॉग घेऊ शकतो। आता इथं आपल्याला दोन नंबर्स, पण ते कशामध्ये दिलेले आहेत, गुणाकारात दिलेले आहेत। गुणाकाराचा लॉग किंवा लॉग ऑफ प्रोडक्ट आपण याला कन्सिडर करू शकतो। इथं फर्स्ट नंबर एम विथ बेस ए आपण पहिला घेतलेला आहे बघा, प्लस सेकंड नंबर एन विथ बेस ए, याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो, जेव्हा दोन नंबरचा लॉगचा, दोन नंबरच्या गुणाकारचा लॉग घ्यायचा असेल तर आपण दोन्ही नंबरचा सेपरेट लॉग घेऊन लॉग लॉगची काय केली, बेरीज केली, ऍडिशन केलेली आहे। मग फर्स्ट रूल काय स्टेट करतो, जेव्हा दोन नंबरच्या गुणाकाराचा लॉग असेल प्रत्येक नंबरचा आपण सेपरेट लॉग घेऊन लॉग लॉगची काय करू शकतो, बेरीज करू शकतो। सिमिलरली जर दोनपेक्षा जास्त नंबर्स असतील, जर मी इथं तीन नंबर्स घेतले, लॉगमध्ये एम इंटू एन इंटू पी जर कन्सिडर केलं विथ बेस ए घेतला, तर मला इथं काय करावं लागेल, ऑब्विसली इथं गुणाकाराचाच लॉग आहे। गुणाकारामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त नंबर असू शकतात। जसे इथं तीन नंबर्स आहेत, कोणकोणते नंबर्स आहेत ते, तर पहिला एम, दुसरा एन, तिसरा कोणता आहे, पी आहे। या प्रत्येक नंबरचा आपल्याला सेपरेट लॉग घ्यायला लागेल, पण बेस मात्र काय राहील प्रत्येक लॉगचा, तर ए हाच राहील। म्हणजे एम इंटू एन इंटू पीचा लॉग आपल्याला कसं लिहिता येईल, लॉग ऑफ एम बेस ए प्लस लॉग ऑफ एन बेस ए प्लस लॉग ऑफ पी बेस काय मिळेल आपल्याला, ए। इथं तीन नंबरच्या गुणाकाराचा लॉग घेताना आपण प्रत्येक नंबरचा सेपरेट लॉग घेऊन लॉग लॉगची काय घेतलेली आहे, तर बेरीज घेतलेली आहे, ॲडिशन घेतलेली आहे। मग फर्स्ट रूल ऑफ लॉग, प्रोडक्ट ऑफ लॉग, लक्षात येईल। सेकंड रूल पण सिमिलरच आहे, पण इथं दोन नंबर जे आहेत ते कशामध्ये घेतलेले आहेत बघा, आपण एम डिव्हायडेड बाय एन, म्हणजेच काय घेतलेलं आहे, भागाकार घेतलेला आहे, डिव्हिजन घेतलेलं आहे। मग डिव्हिजनमध्ये जसं इथं आपण प्रोडक्टमध्ये एम फर्स्ट नंबर म्हटला, एन सेकंड नंबर म्हटला, तसं इथं एम डिव्हायडेड बाय एनमध्ये एमला आपण काय म्हणतो, तर न्यूमरेटर म्हणतो, अंश, आणि एनला काय म्हणतो आपण, डिनॉमिनेटर म्हणतो। मग जेव्हा दोन नंबरच्या भागाकाराचा लॉग असेल तर आपल्या इथं काय केलेलं आहे, न्यूमरेटरचा लॉग आणि डिनॉमिनेटरचा लॉग सेपरेट घेतलेला आहे, विथ बेस एच आहे, पण या दोन लॉगची काय घेतलेली आहे, वजाबाकी। बघा मग, जेव्हा गुणाकार असतो तर सेपरेट लॉग इन लॉग लॉगची आपण ॲडिशन घेतो, तर भागाकार असेल, डिव्हिजन असेल, तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा सेपरेट लॉग इन लॉग लॉगची काय घेतो, सबस्ट्रॅक्शन घेतो। मग सेकंड रूल ऑफ लॉग, त्याला आपण डिव्हिजन रूल म्हणतो, तो पण सिम्पल आहे। मग पहिला रूल जरा पुन्हा रीड करा, लॉग ऑफ एम इंटू ए बेस ए इक्वल टू लॉग ऑफ एम बेस ए प्लस लॉग ऑफ एन बेस ए। आणि सेकंड रूल काय आहे, लॉग ऑफ एम डिव्हायडेड बाय एन विथ बेस ए इक्वल टू लॉग ऑफ एम बेस ए मायनस लॉग ऑफ एन बेस ए। पहिले दोन रूल तर सिम्पल आहेत, पहिला रूल गुणाकारासाठी आहे दोन नंबरच्या, आणि दुसरा रूल काय आहे, डिव्हिजन असेल। डिव्हिजनमध्ये ऑब्व्हियसली न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर हे दोन नंबर्स लागतात। थर्ड रूल बघा, थर्ड रूल इथं आपल्याला काय स्टेट करतो, इथं आपल्याला एम रेश टू एन दिलेला आहे। एम रेश टू एनला आपण काय म्हणतो, पॉवर, बरोबर आहे ना, किंवा आपण इंडेक्स म्हणतो, बेस इंडेक्स पॉवर। थोडक्यात इथं पॉवरचा आपल्याला काय घ्यायचं असेल, लॉग घ्यायचं असेल। बघा मग हा रूल काय स्टेट करतो, लॉग ऑफ एम रेश टू एन असेल तर हा जो इंडेक्स आहे एन, तो लॉगच्या आपण गुणाकारात घेतलेला आहे बघा, एन इन टू काय घेतला आपण, लॉग ऑफ एम। मग थर्ड जो रूल आहे पॉवर, तो काय स्टेट करतो, लॉग ऑफ एम रेश टू एन बेस ए इक्वल टू एन इन टू लॉग ऑफ एम बेस ए, लक्षात येईल ना। म्हणजे हा जो इंडेक्स असतो लॉगमध्ये, तो लॉगच्या गुणाकारात येतो।
हा थर्ड रूल झालेला आहे. आणि फोर्थ रूल ज्याला आपण चेंज ऑफ बेस म्हणतो, चेंज ऑफ बेस प्रॉपर्टी किंवा चेंज ऑफ बेस रूल. तर हा रूल काय स्टेट करतो बघा, एम लॉग ऑफ एम बेस एन. आता हा बेस एन च्या ऐवजी मला कशाने कन्वर्ट करायचा आहे, ए ने कन्वर्ट करायचा असेल तर आपण याची व्हॅल्यू काय लिहिलेली आहे, लॉग ऑफ एम बेस ए न्यू बेस ए डिवाइडेड बाय, आता इथं हा जो जुना एन हा बेस होता त्याचा आपण लॉग घेतलेला आहे डिव्हिजन मध्ये, लॉग ऑफ एन विथ बेस ए, याला आपण चेंज ऑफ बेस प्रॉपर्टी म्हणतो. मग हे एकूण चार रूल्स आहेत, पहिला प्रोडक्ट, दुसरा डिव्हिजन, तिसरा पॉवर ऑफ लॉ आणि लास्ट चेंज ऑफ बेस. लक्षात येतील ना. मग सिमिलरली आपल्याला काही एक्झाम्पल सुद्धा इथं डिस्कस करता येतील. जसं मी हे एक एक्झाम्पल घेतो बघा, लॉग ऑफ 7 × 5 इज इक्वल टू 7 × 5, इथं प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स आहेत. आता इथं ऍक्च्युली बेस दिलेला नाही, बेस दिला नाही याचा अर्थ तो किती असतो आपल्याला माहित आहे. बेस दिला नसेल तर त्याला आपण नॅचरल लॉगच म्हणतो. नॅचरल लॉग म्हणजे बेस किती असतो, ई असतो. लक्षात राहिला नेहमी, बेस दिला नसेल तर 1 नसतो, तर तो किती असतो, ई घ्यायचा आहे. ऍक्च्युली हा नॅचरल लॉग आहे. मग हे जे रूल्स ऑफ लॉग आहेत ते इथं आपण कॉमन लॉग साठी डिफाईन केलेले आहेत, कारण प्रत्येक लॉगचा बेस आपण ए घेतलेला आहे, अदर दॅन ई आहे. मग हे कॉमन लॉगचे जे काय आहेत रूल्स, तेच रूल कशाला लागू होतात, नॅचरल लॉगसाठी लागू होतात. जसं आपण हेच रूल थोडंसं चेंज केला, इथं आपण जर बेस सगळ्यांचे काढून टाकले तर इथं बेस काय होतील, हे नॅचरल काय होतील, लॉगमध्ये कन्वर्ट म्हणजेच ई होईल. मग आपण हाच रूल असा पण रीड करू शकतो, लॉग ऑफ एम इंटू एन. आता बेस रीड करायची काही गरज नाही, लॉग ऑफ एम, आता इथं मात्र बेस ईच राहील ना उजव्या साईडला, पण थोडक्या इकडचे पण आपल्याला हे बेस काढून टाकले पाहिजे. बघा, लॉग ऑफ एम इंटू एन इज इक्वल लॉग ऑफ एम प्लस लॉग एन, लॉग ऑफ एम बाय एन, लॉग ऑफ एम मायनस लॉग ऑफ एम, आणि लॉग ऑफ एम रेस टू एन इज इक्वल टू एन इंटू लॉग ऑफ एम, आणि लॉग ऑफ एम बेस एन इज इक्वल टू, आता बघा हे नॅचरल लॉग मध्ये कन्वर्ट झालेलं आहे, लॉग ऑफ एम डिवायडेड बाय लॉग ऑफ एम. बेस काय असेल याचा ऑब्विसली ई असेल, लक्षात ना. मग त्यानुसार इथं सुद्धा या नॅचरल लॉगचा आपल्याला प्रोडक्ट आहे लॉग मध्ये, काय होतं, लॉग ऑफ 7 × 5 काय लिहित आहे, लॉग ऑफ 7 प्लस लॉग ऑफ 5. ओके, किंवा आणखीन एक एक्झाम्पल, लॉग ऑफ 5 डिवायडेड बाय 3 असेल. बघा इथं डिव्हिजन ऑफ नंबरचा लॉग आहे, आपल्याला हे कसं लिहिता येईल, लॉग ऑफ 5/3, लॉग ऑफ 5 मायनस लॉग ऑफ आपल्याला काय लिहिता येईल, 3 लिहिता येईल, बरोबर आहे. चौथं आणखीन एक एक्झाम्पल आपण घेऊ, लॉग ऑफ 2 raised to 5 चं सिम्प्लिफिकेशन आपल्याला काय लिहिता येईल बघा. ऍक्च्युली 2 raised to 5 हा काय आहे, पॉवर ऑफ नंबर्स आहे. मग इथं इंडेक्समध्ये किती आहे, 5. हा 5 जो इंडेक्स आहे तो लॉगच्या मल्टिप्लिकेशनमध्ये येईल. आपल्याला हे कसं लिहिता येईल, 5 × log of काय घेता येईल, मला 2 घेता येईल. ओके, आणि हा चेंज ऑफ बेसचं पण एक एक्झाम्पल मी घेतो, लॉग ऑफ 7 / 5 मला काय करायचं आहे, हा जो काय कॉमन लॉग आहे हा नॅचरल लॉग मध्ये कन्वर्ट करायचा असेल. नॅचरल लॉग म्हणजेच इथं बेस काय पाहिजे, ई पाहिजे. त्यासाठी मला काय करायला लागेल, या नंबरचा आणि या बेसचा लॉगचं डिव्हिजन घ्यायला लागेल. थोडक्यात लॉग ऑफ 7 डिवायडेड बाय काय घेणार मी, लॉग ऑफ काय घेता येईल, 5 घेता येईल. बघा मग हे सिम्पल लॉगचे रूल्स लक्षात येतील का, हे चार रूल्स आपल्याला महत्वाचे आहेत लॉगचे. आपण आणखी काही एक्झाम्पल तर असं वेगळ्या पद्धतीनं घेऊ. ऍक्च्युली हे जे चारही रूल्स आहेत, जसं लेफ्ट टू राईट आपण प्रूव्ह केले, तसे राईट टू आपल्याला लेफ्ट पण घेता येतात. हे थोडक्यात दोन नंबर, दोन लॉगची बेरीज असेल, जर बेस काय असेल सेम असेल तर नंबरच्या गुणाकाराचा काय घ्यायचा, लॉग. सेकंड रूल काय स्टेट केलं, मग दोन लॉगची काय असेल, वजाबाकी असेल, आणि दोन्हीचा बेस जर सारखा असेल तर आपल्याला या नंबर जे लॉगमध्ये जे नंबर्स आहेत त्यांच्या डिव्हिजनचा काय घ्यायला लागेल, आपल्याला लॉग घ्यायला लागेल. तिसरा रूल काय स्टेट करेल, मग जर लॉगच्या गुणाकारात जर एखादा नंबर असेल तर तो नंबर लॉगमध्ये कशामध्ये जातो, इंडेक्समध्ये जातो. लॉगॅरिथमिक नंबरच्या इंडेक्समध्ये हा गुणाकारातला नंबर घ्यायचा. आणि चौथा आपल्याला डिव्हिजनचा, ऍक्च्युली लॉग दोन लॉगची जर काय असेल भागाकार असेल, आणि जर दोन लॉगचा नंबरचा नव्हे दोन लॉगचा भागाकार असेल आणि बेस जर सारखा असेल तर आपण काय करतो, हा जो बेस आहे हा ह्या डिनॉमिनेटरच्या नंबर्सनं काय करतो, चेंज करतो. म्हणजे लॉग ऑफ एम डिवायडेड बाय लॉग ऑफ एम आपण कसं देऊ शकतो, लॉग ऑफ एम बाय एन. हा रूल आपल्याला काय राईट टू लेफ्ट घ्यायची गरज लागत नाही, पण हे तीन रूल जे आहेत पहिले ते राईट टू लेफ्ट आपल्याला काय करायला लागतील, डिस्कस करायला लागतील. पुन्हा जरा बघा,
दोन लॉगची बेरीज असेल, त्यांचा बेस सारखा असेल, तर आपण लॉगॅरिथमिक नंबरच्या गुणाकाराचा काय घेतो, लॉग घेतो. दोन लॉगची वजाबाकी असेल आणि बेस जर सारखा असेल तर आपण लॉगॅरिथमिक नंबरच्या डिव्हिजनचा काय घेतो, लॉग घेतो. आणि चौथा, लॉगच्या गुणाकारात जर नंबर असेल तर तो नंबर लॉगमध्ये आपण कुठं ट्रान्सफर करतो, इंडेक्समध्ये ट्रान्सफर करतो. लक्षात येईल ना. मग या तीन रूलचा आणखीन आपण काही एक्झाम्पल डिस्कस करू. जसं मी एक एक्झाम्पल घेतलं, लॉग ऑफ 5 बेस 3 प्लस लॉग ऑफ 2 बेस 3 इक्वल टू. आपल्याला हे काय करता येईल बघा, इथं लॉग लॉगचे ॲडिशन आहे आणि बेस सेम आहे, त्यामुळे पहिल्या रूलनुसार आपल्याला हा लॉग ऑफ नंबरचा गुणाकार 5 × 2 आपण लिहू शकतो, किंवा 5 × 2 आपल्याला काय लिहिता येईल, 10. बेस काय लिहिता येईल, 3 लिहिता येईल. किंवा आणखीन एक एक्झाम्पल, लॉग ऑफ 16 बेस 2 मायनस लॉग ऑफ 4 बेस 2. आता इथं बघा, बेस लॉगचे सेम आहेत, लॉग लॉगची वजाबाकी आहे, याचा अर्थ आपल्याला या लॉगॅरिथमिक नंबरचं काय घेता येईल, डिव्हिजनचा लॉग घेता येईल. हे थोडक्यात 16 / 4, मग 16/4 लिहा किंवा 4, पण बेस मात्र काय राहणार, 2 राहते. तिसरं एखादं एक्झाम्पल आपण 3 × log of 5 base 2 घेतला. ओके, आता या लॉगच्या गुणाकारात नंबर आहे, तेव्हा आपण हा जो नंबर आहे 3 तो या लॉगॅरिथमिक नंबरच्या इंडेक्समध्ये ट्रान्सफर केला, तर मला हे लॉग ऑफ 5 raised to 3 base 2 लिहिता येईल, किंवा याचं सिम्प्लिफिकेशन लॉग ऑफ 5³ किती येतो, 125, बेस काय लिहिता येईल, मला 2 लिहिता येईल. लक्षात येतील का, हे तिन्ही रूल्स आणि त्या तीन रूलचे आपण काही एक्झाम्पल, लेफ्ट टू राईट असेल किंवा राईट टू लेफ्ट. बघा कोणते कोणते रूल्स होते. पहिला रूल होता प्रोडक्ट रूल, ज्यामध्ये लॉग मध्ये दोन नंबरच्या गुणाकाराचं सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे. दुसरा रूल होता डिव्हिजन रूल, यामध्ये दोन नंबरच्या भागाकाराचं सिम्प्लिफिकेशन आपण करू शकतो. तिसरा आहे पॉवर रूल, जेव्हा लॉगमध्ये पॉवर असेल तर त्याचं आपण सिम्प्लिफिकेशन करू शकतो. आणि चौथा होता चेंज ऑफ बेस. लक्षात येईल ना, हे रूल्स लक्षात ठेवा. आता ॲक्च्युली आपल्याला पुढचा थोडासा पार्ट घ्यायचा आहे, त्याला आपण आयडेंटिटीज ऑफ काय म्हणणार आहोत, लॉग म्हणणार आहोत. आता हा शेवटचा पार्ट असेल आपला चॅप्टरमधला. आपल्याला ॲक्च्युली बऱ्याच आयडेंटिटीज आहेत, पण आपण एकच जी आपल्याला यूज करायची आहे नेहमी ती घेणार आहोत. आणि ती आयडेंटिटी काय बघा, a raised to log of x base a = 2. आता इथं इक्वल टू काय येतं, हा एक्स येतो. ॲक्च्युली आयडेंटिटी काय स्टेट करते, तर a raised to म्हणजे हा पॉवर फॉर्म आहे, पण पॉवरमध्ये जसं आपण a raised to x लिहितो, म्हणजे हा a हा नंबर आहे, त्याच्या पॉवरमध्ये पण x हा एक नंबरच असतो. पण इथं a पॉवरमध्ये नंबर आहे का, तर a पॉवरमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, लॉग दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, लॉग. त्यामुळे इथं a raised to log आहे, म्हणजेच a या नंबरच्या पॉवरमध्ये जर लॉग आहे, पण या लॉगचा बेस पण काय आहे बघा, एच आहे. थोडक्यात हा बेस आणि या लॉगचा बेस इक्वल असेल तर याची व्हॅल्यू, हा जो नंबर लॉगमध्ये आहे तो असतो. किती आहे नंबर, तो एक्स. त्यामुळे ही जी आयडेंटिटी आहे, a raised to log of x base a = काय लिहिता येईल आपल्याला, एक्स लिहिता येईल. जसं मला एक एक्झाम्पल घेता येईल, 10 raised to log of 5 base 10 = काय लिहिता येईल बघा, 5. कारण की हा आपण परत पॉवर फॉर्म आहे, नंबरच्या गुणा इंडेक्समध्ये लॉग आहे, पण त्याचा बेस किती आहे, नंबर जो आपण बेसमध्ये घेतलेला आहे 10. त्यामुळे याची व्हॅल्यू 5 येईल. किंवा आणखीन एक एक्झाम्पल घेता येईल मला, e raised to log of 7 = आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर e raised to log आहे, हा e हा एक्सप्लॉन नंबर आहे, त्याच्या इंडेक्समध्ये लॉग आहे, याचा बेस दिला नाही, पण बेस दिला नाही याचा अर्थ तो काय असतो, ईच असतो. त्यामुळे हा बेस ई आणि इथला बेस ई इक्वल असतो, याची व्हॅल्यू किती आहे ना, 7 आहे ना, ऑब्व्हियसली. आणखीन एक एक्झाम्पल घेता येईल मला, 5 raised to log of 2 base 5, याची व्हॅल्यू काय सांगा, तर याची व्हॅल्यू किती आहे ना, 2 आहे ना, लक्षात येईल ना. किंवा आणखीन एक मी जरा वेगळं एक्झाम्पल घेतो, एक्झाम्पल काय बघा, 2 raised to 3 into log of 7 base 2. आता या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय लक्षात येतं, 2 raised to, पण 2 raised to इथं लॉगची टर्म आहे, पण नुसती लॉगची टर्म आहे का, नाही, तर गुणाकारामध्ये या लॉगच्या काय आहे बघा, 3 आहे. आपल्याला ही जर आयडेंटिटी यूज करायची असेल तर a raised to log लागतो,
पण इथं ए रेस टू टू रेस टू नुसताच लॉग नाही तर थ्री इंटू लॉग आहे. आता इथं आपल्याला एक सिम्प्लिफिकेशन काय करता येईल, टू इंटू लॉग ऑफ सेवन रेस टू थ्री बेस टू. आता इथं मी कशाचा यूज केलेला आहे, तर आपली जी रूल नंबर थ्री होता की लॉगच्या गुणाकारात जर नंबर असेल तर तो नंबर लॉगच्या इंडेक्स लॉगॅरिथमिक नंबरच्या इंडेक्समध्ये ट्रान्सफर होतो. मग इथं हा जो थ्री आहे तो या सेवनच्या इंडेक्समध्ये गेला. आता मात्र बघा याच्यामध्ये चेंज झालेला, इथं टू रेस टू थ्री लॉग होता, आता इथं टू रेस टू लॉग आलेला आहे. मग टू रेस टू लॉग म्हणजे आपल्याला या प्रॉपर्टीनुसार काय करता येईल, बघा हा बेस आणि या लॉगचा बेस सेम आहे, त्यामुळे याची व्हॅल्यू किती आहे ना, सेवन रेस टू थ्री. ओके, इथं आपल्याला आयडेंटिटी जी आहे ती महत्वाची आहे, तिचा यूज करून जसं हे एक्झाम्पल आपण आयडेंटिटीचा आणि रूलचा यूज करून सॉल्व केलेलं, अशीच काही एक्झाम्पल आपल्याला पुढच्या लेक्चरला सॉल्व करायचे आहेत. ओके, इथं आपला हा चॅप्टर कम्प्लीट होतो. आपण काही एक्झाम्पल्स तुम्हाला ट्युटोरियलसाठी घेणार आहोत किंवा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही एक्झाम्पल्स सॉल्व करू. थँक्यू.